काय पाऊस काय यो रस्ता आणि काय या रस्त्यांमधले खड्डे, त्यामुळे पंढरपूरकरांचे मनके कसं एकदम ओके ओके असं म्हणण्याची वेळ सध्या पंढरपूरकरांवर आली आहे। याचं असं की म्हणावं असं पंढरपूरमध्ये पाऊस नसताना देखील रस्ते मात्र पाण्यामुळे खड्डे पडल्याचं दिसून येतंय। आता माझ्या बाजूला एक खड्डा दिसतोय आणि तो खड्डा बुजवण्यासाठी चक्क माती किंवा मुरुम टाकला जातोय आणि तेही कुणाच्या मार्फत, तर चक्क पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून। आणि काही ठिकाणी तर पडलेला खड्डा बुजवण्यासाठी भर पावसात तो पॅच बुजवला जातोय। एकीकडे याच नगरपालिकेला आषाढी वारीच्या अनुषंगाने 10-10 कोटी रुपये दिले जातंय, मग त्या पैशाचा असा चुरडा केला जातोय का? आणि प्रत्येक वारीला तोच कॉन्ट्रॅक्टर, तोच रस्ता आणि तोच रस्ता मात्र नवीन। अशा काही ठिकाणी तर पाहायला मिळाले की रस्त्याच्या नवीन रस करण्याच्या नावाने डागडुजी काढले गेले आणि त्याची बिलं मात्र संपूर्ण रस्त्याचं घेतलं गेलं आहे। बिले मात्र संपूर्ण नवीन रस्त्याचं केल्याचं तर पुन्हा पुन्हा एकदा महिन्यातच त्याच रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य। नक्की यात गौड बंगाल काय? एक म्हण आठवते ती म्हणजे डाळ काली है, इथे तर मग याच्या पुढचं म्हण मला म्हणायचंच नाही आहे। याला एकच व्यक्ती जबाबदार म्हणावं लागेल, ते म्हणजे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तर फक्त नावालाच। कारण तुम्ही कोणत्याही वेळेत गेलात तर त्यांच्या नगरपालिकेच्या ऑफिसला कुलूप लावलेलं दिसेल, तुम्हाला दिसेल फक्त त्यांनी त्यांच्या नावाची पाटी। मुख्य अधिकारी यांच्याबाबत विचारलं तर मीटिंगच्या नावाने बाहेर असल्याचं बोललं जात आहे। तर मग प्रश्न असा पडतोय की कारभार नक्की कोण पाहतंय, तेही सगळं पंढरपूरकरांना माहीत असेलच। असो तर दुसरीकडे याच नगरपालिकेच्या बांधकाम खात्यातील चक्क क्लार्क कर्मचारीकडे तिजोरी किंवा नगरपालिकेचा कारभार त्यांना दिले गेले असल्याची देखील माहिती मिळत आहे। मग तो क्लार्क बांधकाम विभाग अभियंता असेल, उप अभियंता असेल किंवा मग संपूर्ण नगरपालिकेचा कारभारच त्यांना दिले गेले का? मग मुख्य अधिकारी फक्त नावालाच आहेत का? कारण मुख्य अधिकारी यांच्याकडे फोन लावला असता तरी देखील ते फोन देखील त्यांच्या नावालाच असल्याचं देखील पाहायला मिळालंय। असे सर्व परिस्थिती पाहिली की मग जिल्हा अधिकाऱ्यांचं नाव पुढं येतं, मग जिल्हा अधिकारी हे पाहुणी का गप्प आहेत असाही प्रश्न पडतोय। आता तरी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देखील आता अशा अधिकाऱ्यांवर बांधकाम अधिकारी म्हणजे जो कोणी क्लार्क असतील यांच्यावर कारवाई करतील का हे देखील पाहावं लागेल। निमित्त होतं रस्त्याचं, पण आता मात्र आमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या अंतर्गत केलेल्या सर्व काळ्या धंद्यांचे आणि त्यांची आम्ही पांढरे मात्र नक्कीच करणार। कॅमेरामन साहस 12 शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।